आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा आज चौथा दिवस आहे रोहित पवारांची संघर्ष यात्रा बीड जिल्ह्यात दाखल झाली असून पटोदा तालुक्यात शेतकऱ्यांच्या भेटी गाठी घेऊन ही यात्रा सुरू राहणार आहे दरम्यान आज सकाळी योगासने करून युवा संघर्ष यात्रेला रोहित पवारांनी सुरुवात केली पवारांच्या समवेत राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत पटोदा तालुक्यातील करंजवण फाटा थेरला फाटा रोहतवाडी राजे मल्हारराव होळकर चौक या मार्गावरून ही पदयात्रा निघणार असून नायगाव मयूर या ठिकाणी पदयात्रेची समाप्ती होणार आहे ब्यूरो रिपोर्ट बातमीपत्र